विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर विषय विज्ञान व तंत्रज्ञान मी मोरेश्वर विजय काटवे सहशिक्षक सहस्त्रार्जुन प्रशाला सोलापूर मी तुमच्यासमोर इयत्ता नववीचा पाठ क्रमांक चौदा हा तुमच्यासमोर सादर करतोय हा व्हिडिओ पाठ दोन म्हणजे भाग दोन आहे विद्यार्थ्यांनो तर आपण हा पाठ आपण पाहूया विद्यार्थ्यांनो लक्षात येते का तुमच्या की नववी विषय विज्ञान व तंत्रज्ञान प्रकरण क्रमांक चौदा पदार्थ आपल्या वापरातील तर चला तर विद्यार्थ्यांनो आपण या पाठाचा आपण अधिक विस्ताराने अभ्यास करूया विद्यार्थ्यांनो माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत माननीय सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या सहकार्याने सहस्रार्जून शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बलभीमसा कोल्हापुरे सर सहस्राजून शैक्षणिक संकुल शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री गुलाबचंद बारडसाहेब व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भगवंत उमदीकर सर यांच्या मार्गदर्शनाने मी हा पाठ तुमच्यासमोर सादर करत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओ भाग दोनमध्ये आपण काही घटक अभ्यासणार आहोत मागच्या पहिल्या व्हिडिओ पार्टमध्ये आपण किरणोत्सारी पदार्थांची ओळख आणि त्या संबंधित गुणधर्म आपण पाहिले तर लक्षात येते का तुमच्या स्क्रीनवर पहा एक असा ठोकळा आहे की ज्याच्यामध्ये शिशाचा ठोकळा आहे आणि त्याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ ठेवला आहे ज्याला आपण रेडिओ ऑक्टिव्ह सबस्टन्स म्हणतो आणि त्या पदार्थातून तुम्हाला माहिती आहे की काही असे प्रारणे काय होतात त्याच्यामधून असे रेडिएश त्याच्यापासून बाहे बाहेर पडतात आणि त्याच्यामधून एक रेखाचित्र इथं इथं दिसतंय आलं लक्षात तिथून तर ते धनप्रभारीत अशा विद्युत प्रभारित पट्ट्या आहेत बघा धन किंवा ऋण आणि तिथून अल्फा किरण बीटा किरण आणि गॅमा किरण तर अशा पद्धतीने हे अल्फा बीटा आणि गॅमा किरण हे जे बाहेर पडतात त्याची काही गुणवैशिष्ट आहेत का हे आपण बघूया विद्यार्थ्यांनो या तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या या तक्त्यामध्ये अनुक्रमांक आहे गुणधर्म अल्फा किरणे बीटा किरणे गॅमा किरणे पहा मुलांनो अल्फा किरण कसं लिहिलेलं आहे बीटा किरण कसं आहे आणि गॅमा किरण त्याचे काही असे चिन्ह दिलेले आहेत बघा तर आपण काय बघूया त्याचे गुणधर्म पहिल्यांदा स्वरूप बघूया अल्फा कणांचा प्रभाग कसा असतो बघा एच ई ज्याला आपण हेलियम प्लस प्लस धनप्रभारीत नंतर बीटा किरण कणांचा प्रवाह इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतं ते म्हणजे ऋण प्रभारीत नंतर गॅमा किरण कसे असतात विद्युत चुंबकीय प्रारण असतात अल्फाकिरणाचं वस्तुमान चार पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस डाल्टन आणि बिटाकिरणाचं वस्तुमान शून्य पॉईंट शून्य 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 पाचशे अठ्ठेचाळीस डाल्टन आणि वस्तुमानरहित लक्षात येते का गॅमा किरणे हे वस्तुमान रहित असतात आलं लक्षात तर हे वस्तुमान हे ॲमस्टॉम युनिटमध्ये मोजलं जातं हे लक्षात घ्या त्या दोन्हींची तुलना पहा त्यांच्यावर प्रभार कसा असतो बघा अल्फा किरणांवर अधिक दोन प्रभार असतो बिटा किरणांवर ऋण एक प्रभार असतो आणि गॅमा किरणांवर प्रभाररहित असतो वेग बघूया आपण बघा अल्फा किरणे प्रकाशीय वेगाच्या एक पंचमांश ते एक वीस या पटीत असतो आलं लक्षात आणि बिटा किरणे प्रकाशी प्रकाशीय वेगाच्या एक पंचमांस्ते न नऊ छे दहा या पटीत असतो आणि प्रका किरणे प्रकाशीय वेगा एवढाच असतो आलं लक्षात हे वेगाच्या संदर्भात विद्युत क्षेत्रातील विचलन त्याचं कसं होतं आहे म्हणजे हे अल्फा बिटा गॅमा किरण हे विद्युत क्षेत्रात जर ठेवलं तर त्याचं विचलन कसं होतं त्याचं डेव्हिएशन कसं होतं हे आपण बघूया पहा किरण काय होतं विद्युत क्षेत्रामध्ये जर ठेवलं तर ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात म्हणजे हो लक्षात येते काय हे निगेटिव्हली चार्ज त्या पट्टीकडे काय होतात आकर्षले जातात बीटा किरण काय होतं धन प्रभारित पट्टीकडे आकर्षले जातात आणि किरणे कोठेही आकर्षली जात नाहीत म्हणजे ना म्हणजे धनप्रभारित पट्टीकडे ना ऋण प्रभारित पट्टीकडे कुठेही आकर्षित होत नाहीत आलं लक्षात आता त्याची भेदनशक्ती कशी आहे बघा की कमी शून्य पॉईंट शून्य दोन मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात म्हणजे इतक्या कमी जाडीचा जरी पत्रा असला तर हे अल्फा किरण काय करतात त्याच्यामधून आरपार जाऊ शकतात बीटा किरण बघूया अल्फा कणांच्या सुमारे शंभरपट जास्त म्हणजे भेदनशक्ती बीटा किरणांची अल्फा कणांपेक्षा जास्त आहे शंभर पट जास्त दोन मिलीमीटर जाडीचा अल अल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात म्हणजे त्याची भेदनशक्ती जास्त वाटते किरणांची आणि किरणांची बघा कशी अल्फा कणांच्या सुमारे दहा पट जास्त, जास्त चा चा लक्षात येते का विद्यार्थ्यांनो दहा पट जास्त पंधरा सेंटीमीटर जाडीचा शिशाचा पडदा भेदू शकतात म्हणजे भेदनशक्ती गॅमा किरणांची या तिन्ही पेक्षा अतिशय जास्त आहे आलं लक्षात आता आता आईनी भवन शक्ती कशी आहे बघू म्हणजे अल्फा किरणांची अतिउच्च आहे किरणांची अत कमी आहे आणि गॅमा किरणांची अतिशय कमी आहे आता प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती म्हणजे जे ॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत ना हे सगळे म्हणजे रेडिएशन निर्माण करायची शक्ती कशी आहे की अल्फा किरणांची मोठ्या प्रमाणावर आहे बीटा किरणांची अत्यंत अल्प आहे आणि गॅमा किरणांची विद्यार्थ्यांनो की खूपच कमी आहे म्हणजे अल्प असं लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांनो आता आपण पुढं बघूया की किरणोत्सारी समस्थानकांचे उपयोग काय आलं लक्षात तर अल्फा बिटा गॅमा हे जे किरण आहेत याचं गुणवैशिष्य आपण पाहिलो मग मला सांगा किरणोत्सारी समस्थानकांचे उपयोग काय आहेत तर किरणोत्सारी मूलद्रव्ये फक्त बॉम्ब करण्यासाठी वापरतात असा आपला गैरसमज आहे मुलांनो लक्षात येत आहे किरणोत्सारी समस्थकांचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जातो वैज्ञानिक क्षेत्र आहे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधन आहे कृषी क्षेत्र आहे उद्योगधंदे आहेत औषधी वनस्पती आहे इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग केला जातो पहा मी स्क्रीनवर काही रेडिओक्टिव आयसोटोप्स लिहिले आहे मेडिसनल प्लांट म्हणजे काही औषध क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग केला जातो पहा शेतीमध्ये सुद्धा या किरणोत्सरी समस्थानकांचा उपयोग केला जातो लक्षात येतं विद्यार्थ्यांनो आता विद्यार्थ्यांनो किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग दोन प्रकारे केला जातो पहा इथं स्क्रीनवर जे चित्र दिसतंय तर पहिला जो प्रकार आहे म्हणजे प्रकार आहे तो केवळ किरणोत्साराचा उपयोग करून ते केवळ किरणोत्साराचा उपयोग करून आणि दुसरा जो आहे किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून आलं लक्षात तर किरणोत्सार नैसर्गिक किरणोत्सार बघा साधारणपणे निसर्गामध्ये ब्याऐंशी ते ब्याण्णव अनुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वयं पूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही रासायनिक गुणधर्म म्हणजे रासायनिक प्रक्रिया न करता त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या किरणोत्सर्ग करण्याची क्षमता असते अशांना काय म्हणतात नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्ये म्हणतात लक्षात आलं दुसरा जो आहे किरण कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्ये फ्रेडरिक जॉलिओ क्युरी आणि आयरीन जॉलिओ क्युरी या दाम्पत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्सर्गाचा शोध लावला प्रयोगशाळेमध्ये कणांच्या होणाऱ्या किरणोत्सारी मूलद्रव्यांना कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणतात या शोधाबद्दल विद्यार्थ्यांनो त्यांना एकोणीसशे पस्तीस साली नोबल पार पुरस्कार मिळाला आलं लक्षात तर आपण विद्यार्थ्यांना पाहत होतो की केवळ किरणोत्साराचा उपयोग करून आणि किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून तर साधारणपणे निसर्गामध्ये ब्याऐंशी ते ब्याण्णव अनुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात आलं लक्षात तर त्यांना नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्य म्हणतात आत्ता आपण पाहिलं आणि कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये हे सुद्धा आत्ता आपण पाहिलं की त्या पद्धतीने त्यांनी ह्या दाम्पत्यांनी लावलेल्या शोधाबद्दल त्यांना एकोणीसशे पस्तीस साली नोबेल पारितोषिक मिळालं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आलं लक्षात विद्यार्थ्यांनो आपण आता पुढं जाऊया विद्यार्थ्यांनो विद्यार विविध क्षेत्रामध्ये किरणोत्सारी समस्थानकांचे उपयोग खालीलप्रमाणे पहा वेगवेगळी क्षेत्र आहेत पहिलं जे क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र तुम्ही म्हणाल औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठे कुठे वापरलं जातं विद्यार्थ्यांनो रेडिओग्राफी बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळ जोड यातील भेगा असतात ना तर त्या भेगा त्या पोकळीमध्ये हे गॅमा किरणांच्या सहाय्याने शोधता येतात म्हणजे एखादी पोकळी आहे एखादी गॅप आहे कुठेतरी आलं लक्षात तर ते शोधताना आपण ते पाहू शकतो यासाठी कोबाल्ट साठ इरिडियम एकशे ब्याण्णव यासारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठी कॅमेरामध्ये केला जातो पहा इथं चित्र दिसतंय तुम्हाला तर त्या चित्रांच्या सहाय्याने तुम्हाला लक्षात येईल की रेडिओग्राफीच्या माध्यमा म्हणजे या किरणोस किरणांचा गॅमा किरणांच्या सहाय्याने शोधतायत धातू कामातील दोष शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात आलं लक्षात जाडी घनता पातळी यांचे मापन करणे आलं लक्षात म्हणजे थिकनेस ज्याला आपण म्हणतो डेन्सिटी म्हणतो तर त्याचे पातळी किती आहे याचंही मापन आपण करू शकतो प्लास्टिक लोखंड अशा पदार्थांचे हवी तेवढी जाडी कायम राखण्यासाठी त्यांच्या उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूने किरणोत्सार मापन य यन, यंत्र असते या यंत्र तंत्राच्या सहाने पॅकिंगमधील मालही तपासता येतो लक्षात येते का विद्यार्थ्यांनो पहा दीप्तीमान रंग व किरणोत्सार दीप्ती रंग विद्यार्थ्यांनो पूर्वीच्या पहा पूर्वीच्या म्हणजे पूर्वी घड्याचे काटे विविध अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी तुम्हाला माहिती असेल रेडियमचे काही तुकडे पाहिले असेल तुम्ही जसं रेडियम आहे तसं प्रोमिथियम ट्रिटियम या अशा किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फरसबरोबरचे मिश्रण वापरले जात होते हाय डेन्सिटी डिस्चार्ज ज्याला आपण म्हणतो दिव्यात क्रिप्टॉन पंच्याऐंशी एटी फाय तर बीटा किरणांचा स्रोत म्हणून एक्स रे युनिटमध्ये प्रोमिथियम एकशे सत्तेचाळीस हे समस्थानिक वापरतात आलं लक्षात इथे स् स्क्रीनवर बघा रेडियम दिसतं आहे तर प्रोमिथियम दिसतं आहे ट्रिटियम म्हणजे असे काही चित्र मी तुमच्यासमोर दिले आहेत एक्स रे युनिट एक छोटंसं चित्र दिसतं आहे बघा एक्स रे युनिटमध्ये या सगळ्या किरणोत्सारी पदार्थांचा वापर करतात आलं लक्षात आता आपण पुढं बघणार आहे सिरॅमिक वस्तूमध्ये होणारा वापर सिरॅमिकपासून बनवण्यात येणाऱ्या टाईल्स आहेत भांडी प्लेट्स स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात या रंगामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर केला जातो म्हणजे बघा हे वस्तू बनवण्यासाठी काही हे रेडिओस्टिक सबस्टन्सेस म्हणजे रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो आलं लक्षात तर दुसरं क्षेत्र कोणते आपण ते बघूया ज्याला आपण कृषी क्षेत्र ज्याला ॲग्रिकल्चर फील्ड म्हणू रोपांची जलद वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांनो बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणधर्मे यावर किरणोत्सराचा उपयोग करून त्यात मूलभूत मूलभूत असे बदल करता येतात कोबाल्ट साठ हे अन्न परिरक्षणात वापर करतात आलं लक्षात कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोबाल्ट साल्ट कोबाल्ट साठ या गामाकिरणांचा वा मारा करतात आलं लक्षात विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्शियम नव्वद हे वापरलं जातं आलं लक्षात तर विद्यार्थ्यांनो आपण पुढचं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण हे किरणोसरी पदार्थांचा वापर करतात तर क्षेत्र आहे क्षेत्र पॉलिसायथेमिया या रोगामध्ये काय होतं बघा या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशीचे रक्तपेशीचे रक्तातील प्रमाण वाढते म्हणजे ज्या तांबड्या पेशी असतात ज्याला आपण रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतो तर त्यांचं प्रमाण वाढतं बरं का त्याला पॉलिसायथेमिया म्हणतात यावर उपचार करण्यासाठी फॉस्फरस हे जे आहे आलं लक्षात फॉस्फरस हे जे किरण म्हणजे किरणोसरी पदार्थ आहेत त्याच्यामध्ये वापर करतात हाडांचा कर्करोग उपचार करताना स्ट्रॉन्शियम एकोणनव्वद स्ट्रॉन्शियम नव्वद समारियम एकशे त्रेपन्न आणि रेडियम दोनशे तेवीस हे वापरतात हायपर ल मुलांनो तुम्हाला स्क्रीनवर असे गळ्याभोवती हो तुम्हाला थायरॉइड असं म्हणजे हे थायरॉइडचं सुजन म्हणा किंवा त्याच्या काही विकृती असतात आलं लक्षात तर यामध्ये गलग्रंथी मोठ्या होणे भूक लागून वजन कमी होणे झोप न येणे हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होते याला हायपर थायरॉइडिजम असं म्हणतात मग यामध्ये कॉ काय वापरतात आयोडीन एकशे तेवीस याच्या उपचारासाठी वापरतात आलं लक्षात पहा आणखीन एक स्क्रीनवर तुम्हाला आहे की डोक्यामध्ये इथे काही अशी गाठ दिसते बघा आलं लक्षात तर ह्या डोक्यामध्ये ही जी गाठ आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये ट्युमर म्हणतो आलं लक्षात मेंदूतील ट्युमरवर उपचार करताना बोरॉन दहा आयोडीन एकशे एकतीस कोबाल्ट साल्टचा वापर करतात तर शरीरातील लहान ट्युमर शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनो आर्सेनिक चौऱ्याहत्तरचा वापर केला जातो आलं लक्षात पहा विविध क्षेत्रामध्ये या किरणोसरी पदार्थांचा वापर करतो आलं लक्षात पुढं आपण बघूया किरणोसरी पदार्थ आणि प्राणी याचे दुष्परिणाम आहे मुलांनो कोणताही पदार्थ आपण वापरला तर त्याचे जसे चांगले त्याचे आपण फायदे घेतो त्याचे दुष्परिणाम पण असतात बघूया किरणोत्सरी प्राण्यांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहते म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे में मेंदू सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये त्याच्या चेतासंस्थेमध्ये इजा पोहोचते लक्षात येते का त्याचे जे रेडिएशन येतात त्यामुळे आपल्या मेंदूवर परिणाम होतात शरीरातील डी एन ए वर प्रारणांचा मारा होऊन अनुवंशिक दोष निर्माण होतात विद्यार्थ्यांनो म्हणजे एखाद्या दाम्पत्याला पुढच्या पिढीमध्ये त्याला मूल मुलं बाळ जे होतात त्याच्यामध्ये अनुवंशिकता काय होते मी ते का एका पिढीप काढून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते आल्या लक्षात तर यामध्ये अनुवंशिक काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते आल्या लक्षात किरणोत्सारी प्राणे त्वचेला भेदून आत जाऊ शकतात याच्या आधी आपण बघितलं ना की कि कितीही जाडी अल्फा बिटा गॅमा ही, ही किरणे ना कितीही जाडी असली तरी ते भेदू शकतात म्हणजे त्यांची भेदनशक्ती जास्त असते म्हणून किरणोत्सारी प्रारणे त्वचेला भेदून आत जाऊ शकतात त्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो ल्युकेमिया यासारखे रोग होतात स्फोटामुळे म्हणजे हे किरणोत्सारी पदार्थांच्या स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवे वाटे शरीरात गेल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते आलं लक्षात समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करू शकतात म्हणजे जे जलचर प्राणी आहेत विद्यार्थ्यांनो त्यांच्या शरीरामध्ये हे किरणोत्सारी पदार्थ त्या ते, त्याच्या शरीरात गेले तर त्याचं सेवन हे मनुष्य प्राणी म्हणा किंवा इतर जे प्राणी खातात तर त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा या किरणोत्सारी पदार्थांचा असा काय होतो माहिती का एका मानवी शरीर म्हणजे एका म्हणजे सजीवामधून दुसऱ्या सजीवामध्ये येतं आल्या लक्षात त्यामुळे हे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येतात आलं लक्षात तर घड्याळा घड्याळ्यावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनो असे अनेक पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला रोग होण्याची शक्यता आहे म्हणजे रोग असे होतात की रोग बरे न होण्याची शक्यता जास्त असते आलं लक्षात म्हणून आपण अत्यंत काळजीपूर्वक या वस्तूंचा वापर केला पाहिजे वनस्पती फळे फुले धान्य गाईचे दूध इत्यादीमधून स्ट्रॉन्शियम नव्वद हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर ज्याला म्हणतो म्हणजे हाडांचा कर्करोग आणि ल्युकेमिया असे रोग होतात म्हणजे रक्तपेशी कमी होतात तांबड्या पेशींचं प्रमाण कमी होतं म्हणजे रक्तामध्ये असलेल्या विविध पेशी नष्ट होतात आलं लक्षात विद्यार्थ्यांनो पुढं जाऊया आपण विद्यार्थ्यांनो थोडंसं आपण इतिहासामध्ये बघा अशी नैसर्गिक आपत्ती म्हणा अनेक प्रकारचे रोग म्हणा हो की नाही असे अनेक दुर्घटना घडलेले आहेत तर ज्या ज्या घटनेमुळे आपल्याला मनाला हृदयाला चर्र होतं खूप वेदना होतात तर ती घटना आपण या घटनेचं नुसतं नाव जरी नामोल्लेख केला तरी आपल्याला ती दुर्घटना बघून आपलं मन असं खूप अस्थिर होतं खूप दुःख वाटतं तर चेनोबलची जी दुख दुर्घटना घडली सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशीमध्ये चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रातील ग्राफाईट रिॲक्टरचा स्फोट झाल्यामुळे पहा असा एक्सप्लोजन झालं स्फोट झालं त्यातून किरणोत्सारी समस्थानिके व प्रारणे अचानकपणे बाहेर पडली या घटनेमुळे पाण्यातून व जमिनीतून किरणोत्सारी समस्थानिके मानवी शरीरात प्रवेश केला आलं का लक्षात प्रवेश होऊन आनुवंशिक दोष निर्माण झाले म्हणजे जे आहे प्रॉब्लेम्स जे म्हणतो आपण आलं लक्षात आनुवंशिक दोष निर्माण झाले व ते पुढच्या पिढीत संक्रमित झाले म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये हे संक्रमण होतं गलगंड अलकलक्षात गळ्याभोवती अशी मोठी गाठ होते गलगंडचे प्रमाण लहानपणापासून मोठ्यांपर्यंत जास्त झाले त्यामुळे घशाच्या आजाराचे प्रमाण तेथे जास्त आहे म्हणजे ज्या ठिकाणी हे किरणोत्सारी प्रदार पदार्थ त्यांच्या प्राणांमुळे प्रारणांमुळे रेडिएशनमुळे हे जे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर झाले विशेषतः गलगंड हे लहानांपासून मोठ्यापर्यंत जास्त झाले लक्षात आलं विद्यार्थ्यांना काही चित्र बघा इथं केवढी मोठी दुर्घटना दिसते आहे विद्यार्थ्यांनो आता आपण बघणार आहे दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ वस्तू या वेगवेगळ्या द्रव्यापासून बनलेल्या असतात तुम्हाला माहिती आहे की पदार्थ वेगवेगळ्या द्रव्यापासून बनलेले असतात आलं लक्षात याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो बरोबर आहे चित्रामध्ये बघा काही मिठाई दिसत आहे बघा वेगवेगळ्या प्रकारची रंगी बेरंगीत मिठाई आहे तोंडाला पाणी सुटतं आहे तुमच्या विद्यार्थ्यांनो की मिठाईच्या दुकानात तुम्ही गेला असेल स्वीट मीठ माळ ज्याला आपण म्हणतो मिठाईच्या दुकानात गेल्यावर लक्षा लक्षा बेग -बेग तुम्हाला लक्षात येत आहे की विविध रंगाच्या मिठायांनी दुकान सजलेलं आहे हे की नाही दिवाळीमध्ये किंवा आपल्या सणांच्या दिवशी सजलेलं त्या पदार्थात कोणते रंग मिसळतात रे तुमच्या लक्षात येत आहे का की हे सगळे खाद्य रंग असतात बरं का खाण्याचे रंग असतात पण वेगवेगळे रंग मिसळतात त्याच्यामध्ये आलं लक्षात तुम्ही मला माहिती आहे का जिलेबी बनवताना ती अशी छान दिसावी म्हणून पिवळा रंग घालता म्हणजे हे खाण्याचे पदार्थ असतात परंतु हे खाण्याचे पदार्थ तुम्ही म्हणाल हे आपल्या पचनाला योग्य असतील असं वाटतंय परंतु त्याचेही दुष्परिणाम काही असतील अल अलग लक्षात तर वेगवेगळे हे रंग त्याच्यामध्ये मिसळतात आता तुम्हा लक्षात तुम्हाला लक्षात येते वेग का आजारी पडल्यावर डॉक्टर तुम्हाला वेगवेगळी औषधे देतात ती कशापासून तयार करतात अलग लक्षात ही औषधे वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक पदार्थापासून बनवतात त्यांचं रासायनिक अभिक्रिया केली जाते आणि असे पदार्थ त्याचं वेगवेगळे टेस्टिंग केलं जातं चाचणी केली जाते अलग लक्षात विद्यार्थ्यांना तर हे चाचणी केली जाते आणि ते पदार्थ बनवले जातात आणि औषधे म्हणून या बाजारामध्ये उपलब्ध होतात आलं लक्षात यानंतर आत्ता आपण म्हणालो की मिठाईच्या दुकानात गेलं की तुम्हाला खूप हे पाहिल्यासारखं होतं म्हणजे तोंडाला पाणी सुटतं हे मान्य आहे मला परंतु लक्षात येतं आहे का तुम्हाला परंतु आलं लक्षात पण हे खाद्यरंग आणि सुगंधी द्रव्ये फूड कलर्स अँड इसेन्स लक्षात येते बऱ्याचदा काय होतं माहिती का की पेयांमध्ये पेयांमध्ये म्हणजे जे कोल्ड्रिंक्स म्हणा वगैरे अन्न पदार्थात खाद्यरंग मिसळलेले असतात हे खाद्यरंग पावडर जेल आणि पेस्टच्या स्वरूपात असतात लक्षात येते बघा स्क्रीनवर काही मिठाईचे पदार्थ दिसतात आईस्क्रीम दिसतं आहे जाम दिसतं आहे सॉस दिसतं आहे तर लक्षात येतं घ्या विद्यार्थ्यांनो आईस्क्रीम बर्फगोळा सॉस फळांचे रस शीतपेय लोणची जॅम जेली यामध्ये संबंधित रंग सुगंधित द्रव्ये टाकलेली असतात लक्षात येते पण आता पॅकिंगमध्ये पण काही फळं काही तुम्हाला अन्नपदार्थ मिळतात बघा पॅकिंगमध्ये मिसळ मिळणारे मांस चिकन मटण तिखट हळद मिठाई यासारख्या पदार्थांना रंग चांगला यावा म्हणून त्यात बरेचदा खाद्य रंग मिसळलेले असतात लक्षात येते विद्यार्थ्यांना तर आता हे लक्षात घ्या कृत्रिम खाद्यरंगाचे दुष्परिणाम आहेत विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे खाताना खूप तुम्हाला माहिती आहे का की हे चिंग चटणी ज्याला आपण म्हणतो आलं लक्षात शेजवान चटणी वगैरे खायला छान असतं बरं का ते खूप असं जिबेवर ठेवलं की आपल्याला ते सोड म्हणजे खूप खावंसं वाटतं पण मुलांनो जे हे जे रासायनिक प्रक्रिया केलेले जे अन्नपदार्थ असतात किंवा असे जे घटक असतात त्याच्यामध्ये खूप असे घातक घटक मिसळलेले असतात आलं का लक्षात बघूया त्याचे दुष्परिणाम कुठले होतात तर लोणची जॅम सॉस यामध्ये घेत घातल्या जाणाऱ्या रंगामध्ये काय असतं बघा खूप महत्त्वाचं आहे लहान मुलांनी तर हे खूप म्हणजे लक्ष देऊन ऐकायला पाहिजे रंगामध्ये शिसे पारा थोड्या प्रमाणात वापरलेला असतो सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना हे घातक ठरू शकतात हे जे पदार्थ शिसे पारा ओके हो नाही हे पदार्थ मिसळलेले असतात पण सारखं सारखं खाल्ल्यानं ते घातक ठरू शकतं खाद्यरंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे मुलं काय करतात एखादी छान म्हणजे टेस्ट लागली चवीला चांगलं लागलं की मुलं सतत सातत्याने बघा कुरकुरे बर्गर आलं लक्षात तर अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ए डी एच डीसारखे आजार उद्भवतात आता बघा ॲटेन्शन डेफिशिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर आलं लक्षात हे एक प्रकारचं डिसऑर्डर आहे मुलांची स्मरणशक्ती कमी होते एकाग्रता कमी होते आलं लक्षात मेंदूत मग में आत्ता आपण आधी म्हटलो की सी एन एस जे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो तर असे हे पदार्थ खाण्याला चांगले वाटत असले तर त्याचे प्रमाण आपण कमी केलं पाहिजे मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा खाद्यरंग हे नैसर्गिक व कृत्रिमही असतात बिया बीट फुले व फळांचा अर्क यापासून तयार झालेले खाद्यरंग नैसर्गिक असतात आलं लक्षात टेट्राझिन सनसेट यलो हे खूप मोठ्या प्रमाणावर वापरत असलेले असे कृत्रिम खाद्यरंग आहे परंतु अतिसेवनाने कृत्रिम खाद्यरंग घातक करू ठरू शकतात म्हणून नेहमी नैसर्गिक खाद्यरंगाचा वापर उचित ठरतो आल्या लक्षात विद्यार्थ्यांना आता आपण बघणार आहे डाय आलं का लक्षात डाय माहिती आहे तुम्हाला की बाबा डाईंग इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो इकडे एम आय डी सी एरियामध्ये पाहिलं असेल तुम्ही की वेगवेगळे टेक्स्टाईल इंडस्ट्री याच्यामध्ये हे डाय म्हणून वापरलं जातं जो पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो त्याला डाय म्हणतात उदाहरणार्थ काही पांढरे शर्ट असतात म्हणा किंवा पांढरे कपडे असतात आलं लक्षात तर त्याला रंग देण्याचं काम तो रंगारी करतो हो की नाही ड्राय क्लिनिंगच्या तिथे जे असं ते डायंगचं पण काम केलं जातं आलं लक्षात तर एखाद्या पदार्थाला वस्तूला लावल्यास जो पदार्थ त्या वस्तूला लावल्यावर त्याला रंग प्राप्त करून देतो त्याला आपण डाय म्हणतो साधारणपणे डाय हा पाण्यात द्रावणीय असतो म्हणजे पाण्यामध्ये विरगळतो व तेलात अद्राविणीय असतो आलं का लक्षात पाण्यामध्ये द्रावणीय आहे आणि तेलामध्ये कसं आहे ते अद्रावणीय अनेकदा कापड रंगवल्यावर दिलेला रंग पक्का होण्यासाठी रंग बंधक वापरतात आलं लक्षात नैसर्गिक डाय बनवण्यासाठी वनस्पतीची मुळे पाने फुले साल बी फळे बिया बुरशी केशर इत्यादी वापरतात काश्मीरमध्ये केशरापासून उत्तम डाय बनवून त्यापासून धागे रंगवून त्यापासून महागडे साड्या शॉल अलग लक्षात ड्रेस तयार करतात केस रंगवण्यासाठी मेहंदीच्या पानांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असतो अलग लक्षात मेहंदी मेहंदी वापरतो माहिती आहे तुम्हाला मेहंदी हे रंग म्हणजे प्र म्हणजे सौंदर्य प्रसाधनामध्ये केशांचा रंग छान असं चमकदार दिसण्यासाठी मेहंदीचा वापर करतात आलं लक्षात कृत्रिम डायचा शोध अठराशे छप्पन्नमध्ये विल्यम हेन्री पार्किन या शास्त्रज्ञाने लावला पा नाव लक्षात ठेवा विल्यम हेन्री पार्किन रासायनिक गुणधर्म व विद्राव्यता यानुसार कृत्रिम रंगाचे विविध प्रकार पडतात आता विद्यार्थ्यांना त्याचे उपयोग काय आलं लक्षात आणि त्याचे दुष्परिणाम काय हे थोडंसं बघूया कपडे केस रंगवण्यासाठी याचा वापर करतात आलं लक्षात तर रस्त्यावरील पाट्या रात्री दिसाव्यात म्हणून फ्ल्युरसंड प्रतिदिप्तिशील हा शब्द लक्षात ठेवा फ्लुरसंड ज्याला आपण म्हणतो रंग वापरले जातात चांबड्याचे बूट पर्स चप्पल यांना चमकदार बनवण्यासाठी रंग रंग वापरतात मग याचे दुष्परिणाम पण आहेत केसांना रंग लावल्याने केस गळणे केसांचा पोत खराब होणे त्वचेची आग आग होणे डोळ्यांना इजा पोचणे इत्यादी धोके सम संभवतात अलग लक्षात विद्यार्थ्यांनो स्त्रिया किंवा कॉलेजच्या मुली म्हणा लिपस्टिक वापरतात माहिती आहे एक कॅरमाईन नीट लक्षात घ्या कॅरमाईन नावाचा एक रंग असतो याने ओठांना इजा होत नाही म्हणून ते पोटात गेल्यावर पोटाचे विकार होतात का लक्षात म्हणजे आपण ओठांसाठी वापरतो सुंदर दिसण्यासाठी पण ते पोटात गेले की त्याचे दुष्परिणाम होत असतात नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतीचा वनस्पतींचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीच आहे की पर्यावरणाचा अति म्हणजे अतिवापर एखाद्या गोष्टीचा केला तर पर्यावरणाचे हानी होणारच आहे आलं लक्षात बघा कृत्रिम रंगाचे दुष्परिणाम पण होतात तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या रंगाचा वेगवेगळ्या सणांसाठी आपण रंगाचा वापर करतो रंग आपल्या तोंडाला लावतो पण मला सांगा हे रंग खूप घातक असतात आपण नाही का रंगपंचमीला चमकीचे रंग लावतो बघा चमकी लावतो आपण तोंडाला वगैरे पण मुलांना तो रंग लवकर निघत पण नाही बघा असे दुष्परिणाम तुम म्हणजे समोर स्क्रीनवर दिसते की नाही गालाला असे काही रंग लावले तर गाना गालाला काही असे वेगवेगळ्या इजा झालेल्या आहेत हे की नाही त्वचेला त्वचेला जखम झालेली आहे आलं लक्षात तर विद्यार्थ्यांना हे कृत्रिम रंग ज्याला आपण आर्टिफिशियल कलर्स म्हणतो तर विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगता येईल का की हे रंगपंचमीला रंग खेळल्यावर तुम्हाला कोणकोणता त्रास होतो आत्ता मी म्हणालोप्रमाणे की त्वचेला रंग लावला इथे गालाला तर अशी गालाला अशी थोडीशी चुरचुर होते पहा आहे की नाही डोळ्यात गेलं की डोळे लाल होतात आलं लक्षात तोंडात गेलं की मग ते पोटामध्ये जातं मग त्याचे दुष्परिणाम पोटाचे विकार होतात मग हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही कोणते रंग वापराल ओके की नाही आधी हे चमकीचे रंग जे असतात तर ते एकदा लावलं की पाच पाच दिवस आठ दिवस जात नाहीत विद्यार्थ्यांना म्हणून असे इको फ्रेंडली जे रंग असतात बघा ओके नाही नुसते असे हातात घेतले आणि कोरडा रंग असा लावतात बघा आलं लक्षात की त्याच्याने आपण पाण्याने ते धुतलं की लगेच निघून जातो म्हणून त्रास होऊ नये म्हणून आपण इको फ्रेंडली असे जे रंग असतात पर्यावरण स्नेही ज्याला आपण म्हणतो तर त्या रंगांचा वापर केला तर आपल्याला जास्त त्याचे दुष्परिणाम जाणवणार आहेत घराला फर्निचरला रंग दिल्यावर त्याच्या वासाने तुम्हाला काय त्रास होतो विद्यार्थ्यांनो असे काही टर्पेंट ऑइल मिश्रित असतात ऑइल पेंट असतं तर तुम्हाला खूप त्रास होतो ते एक उग्र वास असतो विशिष्ट प्रकारचा त्याचा वास असतो त्याच्याने तुम्हाला मळमळ होते उलटी होते हो की नाही अशा प्रकारचे तुम्हाला अनुभव तुम्ही अनुभव घेतले असते रंगपंचमीला वापरला जाणारा लाल रंग सर्वात घातक असतो विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या लाल रंग हा घातक असतो त्यात पाऱ्याचे प्रमाण जास्त असते ज्याला आपण मर्क्युरी म्हणतो की नाही पाऱ्याचे प्रमाण जास्त असते यामुळे काय काय होतं यामुळे रंग रंग आंधळेपणा येऊ शकतो त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते अस्थमा ज्याला दमा म्हणतो धाप लागणे त्वचा खाजणे म्हणजे त्वचेला काय होतं खाज सुटते त्वचेची रंध्रे कायमची बंद होणे हे असे अनेक धोके उद्भवतात त्यामुळे कृत्रिम रंग सावधान रीतीने वापरणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनो या संबंधी तुम्ही माहिती मिळवा कृत्रिम रंगामध्ये असलेल्या घातक रसायनांची नावे व होणारे परिणाम शोधता येईल का तुम्हाला पहा तुम्ही वेगवेगळ्या माहिती वेग वेग स्रोतांचा पुस्तकामध्ये संदर्भ पुस्तकं यूट्यूब आहे आलं लक्षात या सगळ्यांचा वापर करून तुम्ही या गोष्टी मिळवा विद्यार्थ्यांनी तुम्ही घरी असं ही कृती करू शकाल का की बीट तुम्हाला फळ माहिती येते बीटाचा रंग छान असतो बरं का बीट पळसाची फुले पालक गुलमोहर या विविध रंगी स्त्रोतामधून रंग तयार करा बा कुठली पण वनस्पती घ्या त्याला थोडंसं तुम्ही बारीक चिरलं आणि त्याच्यापासून जर तुम्ही त्याचा रस काढला आणि तुम्ही रंगामध्ये वापर केला अशी अनेक प्रकारची नैसर्गिक अशा वनस्पती आहेत तिथं मी लिहिलेलं आहे है।, है की नाही बीट पळसाची फुले हे सगळे घेऊन तर विविध र विविध रंगी स्रोतापासून रंग तयार करा आणि त्याचा वापर करून आरोग्य सांभाळा विद्यार्थ्यांनी हे लक्षात येत आहे की काहीही झालं की बाबा अति वापर करायचा नाही कुठलीही गोष्ट अति करायची नाही आणि पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पर्याणी आपल्या स्वतःची पण काळजी घेणं आवश्यक आहे आलं का लक्षात विद्यार्थ्यांनो आता विद्यार्थ्यांनो आत्ता अनेक मुलं कॉलेजची मुलं म्हणा किंवा म्हणजे पुरुष स्त्रिया बरेच जण हे दुर्गंधी नाशक पदार्थ वापरतात ज्याला आपण सेंट म्हणतो ओके ने डिओड्रंट कंसात लिहिलं आहे बघा शरीराला येणाऱ्या घामाला सूक्ष्मजंतूने केलेल्या विघटनामुळे वास येतो म्हणजे आपल्या शरीराला काही काही जणांना खूप घाम येतो आलं लक्षात मग त्या घामाचा वास येतो ना मग ते वास येऊ नये म्हणून आपण डिओड्रंट वापरतो आलं लक्षात मग त्या वासामध्ये मा... तुम्हाला माहिती आहे का की ता ता ओले कपडे जर तसेच ठेवले तुम्ही ओके नाही न वाळवता तर त्या ओल्या कपड्यांना पण वास येतो पहा म्हणजे त्या पाण्यामध्ये सूक्ष्मजीव काय करतात त्या सूक्ष्मजीवांचं विघटन होतं सूक्ष्म जंतूंचं विघटन होतं आणि वास येतो हा वास रोखण्यासाठी दुर्गंधी नाशक पदार्थ वापरले जातात अलग लक्षात दिवसभर प्रफुल्लित राहण्यासाठी म्हणजे फ्रेश राहण्यासाठी प्रत्येकाला सुवासिक डिओड्रंट आवडतो ओके हो नाही बऱ्याच जणांना की सकाळी सकाळी फ्रेश झालं आंघोळ केली की बाहेर निघताना ऑफिसला जाताना आहे की नाही डिओड्रंट वापरतात ते सुवासिक असतं सेंटमुळं फ्रेश चांगलं वाटतं आपल्याला पण बरेच किशोरवीन मुले टी व्हीवरील जाहिरातीमुळे डिओ वापरतात हे डिओड्रंट वापरतात पण विद्यार्थ्यांना माहिती आहे का हे डिओड्रंट वापरलं की त्याच्यामध्ये काय काय असतं हे कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला का विद्यार्थ्यांना यामध्ये पॅराबिन्स आता पॅराबिन्स हे वेगवेगळे त्याच्यातले घटक आहेत मिथाईल आहे इथाईल आहे प्रोपाईल आहे बेन्झाईल आहे आणि ब्युटाईल अल्कोहोल हे असतं की याला सगळ्यांना आपण पॅराबिन्स म्हणतो ते प्रमाण जास्त असते ॲल्युमिनियमची संयुगे व वा सिलिकाचा वापर जास्त होतो सर्वसाधारण डीओ यात ॲल्युमिनियमच्या संयुगाचे प्रमाण कमी असते घामाचा वास कमी करतो घाम रोखणारी डीओ घाम स्त्रवण्याचे प्रमाण कमी करतो यात ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे प्रमाण पंधरा टक्के असते त्वचेवरील घामाची छिद्रे बंद होतात आलं लक्षात वैद्यकीय डीओ मेडिकल डिओड्रंट ज्याला आपण म्हणतो ज्या व्यक्तींना खूप घाम येतो व ज्यांच्या त्वचेवर घातक परिणाम होता अशा व्यक्तीसाठी हा डिओ वापरतात यात वीस टक्के ते पंचवीस टक्के ॲल्युमिनियम असते अलग लक्षात हा फक्त रात्रीच वापरला जातो हे डिओ स्थायू वायू या स्वरूपात आढळतात म्हणजे गॅसच्या स्वरूपात असतात आणि सॉलिडच्या स्वरूपात असतात विद्यार्थ्यांना आता मी म्हणालो तसं की एखाद्याचा छान वापर होतो मग त्याचा दुष्परिणाम असणारच आहे काय दुष्परिणाम आहेत बघा ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम झिरकोनियम हे एक संयुग आहे बरं का हे एक कंपाऊंड आहे हे डिओड्रंटमधील घातक रसायने असून डोकेदुखी खूप डोकं दुखतं अलक लक्षात अस्थमा होतो श्वसनाचे विकार होतात हृदयविकार असे आजार संभवतात ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्समुळे पहा वरचं काय होतं ॲल्युमिनियम झिरकोनियम आता काय ॲल्युमिनियम हायड्रो क्लोरोहायड्रेट्समुळे त्वचेचे विविध विकार तसे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता आहे म्हणून डिओड्रंट वापरणं चुकीचं आहे लक्षात आता आपण पुढचं बघणार आहे पुढचं बघणार आहे की टेफ्लॉन टेफ्लॉनचा वापर टेफ्लॉन हा बघा पदार्थ कुठला आहे नाव तुम्ही नवीनच ऐकलं असेल टेफ्लॉन अलग लक्षात हे टेफ्लॉन कोटिंग केलं जातं लक्ष एक कठीण असा पदार्थ आहे की बघूया आपण काय ते टेफ्लॉनचा वापर चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी तुम्हाला माहिती आहे की हे असे भांडी असतात बघा नॉनस्टिक कोकवेअर ज्याला आपण म्हणतो है की नाही स्वयंपाक करताना त्या भांड्यांना एखादा तो पदार्थ चिकटत नाही नॉनस्टिक ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी वापरतात औद्योगिक उपकरणामध्ये मुलामा देण्यासाठी टेफ्लॉनचा वापर करतात विद्यार्थ्यां टेफ्लॉन म्हणजे काय रे हे टेफ्लॉन टेट्रा फ्लोरो लक्षात घ्या टेट्रा फ्लोरो हे बहुवारीक आहे लक्षात याचा शोध रॉय जे फ्लँकेट यांनी अट एकोणीसशे अडोतीसमध्ये लावला याचं रासायनिक सूत्र कसं आहे बघा पॉली सी टू एफ फोर ब्रॅकेट एन हे आहे आलं लक्षात चित्र दिसतंय बघा तुम्हाला आता विद्यार्थ्यांना सांगा पाहू की टेफलॉनमध्ये असा कोणता गुणधर्म असतो की ज्यामुळे तो नॉनस्टिक कुकवेअरमध्ये वापरला जातो याचा विचार करा विद्यार्थ्यांनो आणि त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो याचे गुणधर्म काय बघूया आणि त्याचे उपयोग काय याचा गुणधर्म असा आहे की वातावरणाचा पण रासायनिक पदार्थाचा टेफलॉनवर परिणाम होत नाही ओके नाही वातावरणात काय बदल झाला टेम्परेचर वाढलं आलं का लक्षात तर रासायनिक पदार्थाचा टेम्प्लॉ टेफ्लॉनवर परिणाम होत नाही पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाही आलं लक्षात उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक किती आहे बघा तीनशे सत्तावीस डिग्री सेंटीग्रेडला तो द्रवतो टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजपणे स्वच्छ करता येतात आलं का लक्षात उपयोग त्याचे कुठे आहेत बघा टेफ्लॉनच्या विसंवाहकता या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये तसेच टेफलॉन विष्टीत वेष्टीत विजेच्या दारा व वस्तू यामध्ये वापरतात स्वयंपाकातील नॉनस्टिक कोकवेअर तयार करण्यासाठी याचा वापर करतात दुचाकी व चारचाकी ओके नाही टू व्हीलर और फोर व्हीलर वाहनांच्या रंगीत पत्र्यावर तापमान पाऊस याचा परिणाम होऊन ते खराब होऊन नयेत म्हणून टेफलॉन कोटिंगचा वापर करतात जे नवीन नवीन जे गाड्या बाजारामध्ये येतात रे टू व्हीलर फोर व्हीलर तर त्यांच्या कोटिंगसाठी हे वापरलं जातं आलं लक्षात आता आपण बघणार आहे पावडर कोटिंग म्हणजे काय ओके हो नाही मला सांगा गाड्यांना म्हणा कार म्हणा है की नाही एक प्रकारचं असं छान फ्लोरसंट कलर असतं बघा तर ते त्याचं कोटिंग केलं जातं तर हे पावडर कोटिंग लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पद्धत म्हणजे पावडर कोटिंग लक्षात येतं आहे या पद्धतीमध्ये पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळले जातात आणि थंड करून या मिश्रांचे बारीक चूर्ण बनवतात एलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डि डिपॉझिशन ज्याला आपण ई एस डी म्हणतो हे करताना धातूच्या घासलेल्या भागावर या पावडरचा फवारा करतात म्हणजे एखादा धातू घासला ना तर ते थोडासा त्याचा रंग वेगळा पडतो ओके हो नाही तिथे तो रंग वेगळा पण दिसतो मग त्याच्यावर हे ई एस डीचा वापर करतात या पद्धतीत पावडरच्या कणांना स्थिती विद्युत प्रभार दिला जातो त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटू बघा तुम्ही ऑइलपेंट लावला तर ते थर कमी जास्त होऊ शकतो परंतु ह्याच्यामध्ये एक स्थितीत विद्युत प्रभार दिला जातो त्यामुळे त्याचा जो थर आहे पावडरचा तो एकसारखा चिकटून बसतो आल्या लक्षात यानंतर या, या थरासह वस्तू भट्टीत तापवतात तेव्हा थरामध्ये रासायनिक अफिर होऊन मोठ्या लांबीचे बहुबारीक जाळे तयार होते हे पावडर कोटिंग अतिशय टणक आणि आकर्षक असते दैनंदिन वापरात ही प्लास्टिक आणि मिडियम डेन्सिटी फायबर ज्याला एम डी एफ म्हणतो बोर्डवर फायबर कोटिंग करता येते आलं लक्षात आता आपण बघणारे विद्यार्थ्यांना अॅनोडायझिंग म्हणजे काय अॅनोडायझिंग ॲल्युमिनियम धातूच्या पृष्ठभा पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन निसर्गता एक संरक्षण थर तयार होतो ॲनोडायझिंग म्हणजे काय की या प्रक्रियेत हा थर हव्या त्या जाडीचा त्या बनवता येतो विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून ॲनोडायझिंग केले जाते विद्युत अपघटनी घटात विरल आमलं घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो ऑक्सिजनबरोबर अभिक्रियावरून ॲल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर जम तयार होतो एनोडायझिंग तयार केलेले तवे कुकर अशी स्वयंपाकाची भांडी आपण वापरतो आलं लक्षात विद्यार्थ्यांना आपण बघणारे आता मृत्तिका ज्याला आपण सिरॅमिक काही असे भांडी असतात बघा मृत्तिका म्हणजे अकार्बनी पदार्थ पाण्यात मळून म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करायचे आकार देऊन त्याला एक विशिष्ट आकार द्या भाजून तयार झालेला उष्णतारोधक पदार्थ म्हणजे आपण आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण अशी मडकी वापरतो की नाही अशी गाडगी ज्याला आपण म्हणतो तर पाणी थंड राहण्यासाठी आपण वापरतो आलं लक्षात तर उदाहरण आहे कुंभाराने बनवलेली गाडगी मडकी माठ मंगलोरी कवले असतात बघा कौलारूची घरे कवले बांधकामाच्या विटा कपबशा टेराकोटाच्या वस्तू या सगळी उदाहरणं आहेत त्याची मृत्तिका कशी तयार करतात रे बघूया आपण चिकणमाती माहिती आहे तुम्हाला चिकणमाती असते चिकण माती पाण्यात कालून तिला आकार देऊन भट्टीत एक हजार ते अकराशे पन्नास डिग्री सेंटीग्रेड तापमानाला भाजल्यावर सछिद्र मृत्तिका तयार होते आल्या लक्षात सछिद्रपणा घालवण्यासाठी भाजलेल्या भांड्यावर पाण्यात कालवलेले काचेचे चूर्ण ज्याला आपण ग्लेज म्हणतो म्हणजे चमा चकाकी येण्यासाठी लावतात व भांडी पुन्हा भाजतात त्यामुळे सिरॅमिकच्या पृष्ठभागाचा सछिद्रपणा जाऊन तो चकचकीत होतो आल्या लक्षात विद्यार्थ्यांनो आता आपण बघणार आहे पोरसेलिन हे कठीण अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका आहे हे एक प्रकारची ती पण मातीच आहे बरं का तर पोर्सेलिन भांडी म्हणतो आपण त्याला ही बनवण्यासाठी चीनमध्ये सापडणारी केओलिन ही पांढरी माती वापरतात बघा चीनमध्ये सापडतात काच ग्रॅनाईट फेल्डस्पार हे खनिज केओलिनमध्ये मिसळून काय काय मिसळतात बघा केओलिनमध्ये काच मिसळतात ग्रॅनाईट मिसळतात फेल्ड फेल्डस्पार हे खनिजं केवलीनमध्ये मिसळून त्यात पाणी घालून मळतात तयार झालेल्या मिश्रणास आकार देऊन भट्टीमध्ये बाराशे ते चौदाशे पन्नास डिग्री सेंटीग्रेड तापमानाला भासतात त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून पुन्हा भाजल्यावर पोरसिलिनची सुंदर भांडी दिसतात पहा विद्यार्थ्यांनो इथे फेल्डस्पारचं चित्र दिलं मी आणि एक सुंदर अशी पोरसिलिनची अशी भांडी इथं दिसते तुम्हाला चित्रामध्ये दिसते तर याची यादी तयार कराल का की प्रयोगशाळेमध्ये हे पोर्सिलिनचे काही कोणकोणती भांडी आहेत का आपण ते डिश वापरतो बघा की एखाद प पदार्थ घेऊन त्याला उष्णता देतो पोरसिलिनचं ते एक छोटंसं भांडं असतं आहे की नाही पोर्सिलिन डिश डिश ज्याला आपण म्हणतो आलं लक्षात तर विद्यार्थ्यांना आपण पुढं बघूया आता बोन चायना हे सुद्धा वेगळ्या प्रकारची मृत्तिका आहे बोन चायना केओलिन ज्याला आपण चिनी माती फेल्डस्पार खनिज बारीक चिलिका यांच्या मिश्रणात प्राण्यांच्या हाडांची राख मिसळून पुढील प्रक्रिया करतात ही मृत्तिका पोर्सेलिनपेक्षा कठीण असते आलं लक्षात प्रगत मृत्तिका ज्याला आपण म्हणतो प्रगत मृत्तिका बनवताना मातीऐवजी ॲल्युमिना ए एल टू ओ थ्री झिरकोनियाम झे जे, झेड आर ओ टू सिलिका एस आय ओ टू अशी काही ऑक्साईड व सिलिकॉन ऑक्साईड ज्याला आपण एस आय सी बोरॉन कार्बाईड ज्याला आपण बी फोर सी यासारख्या काही इतर संयुगाचा उपयोग करतात या मृत्तिका भाजण्यासाठी सोळाशे ते अठराशे से डिग्री सेंटीग्रेड असे तापमान आणि ऑक्सिजन विरहित तापमान लागते या प्रक्रियेला सिंटरिंग असे म्हणतात लक्षात येते का बघा सिरॅमिक पदार्थ हे उच्च तापमानाला विघटन न होता राहूच शकतात हे जे सिरॅमिक पदार्थ आहेत त्याला किती उष्णता लागली तर त्याचं विघटन होत नाही हे एक महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे सिरॅमिक हे ठिसूळ विद्युतरोधक व जलरोधक असते कळते का यामुळे त्याचा वापर विद्युत उपकरणामध्ये केला जातो भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी कल केला जातो जहाज व जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी वापरलं जातं स्पेस शटल तुम्हाला माहिती आहे की अंतराळवीर म्हणजे सॅटेलाईट सोडतात बघा अंतराळ्यामध्ये तर ते खूप कठीण आणि वेगळ्या पदार्थासून बनलं पाहिजे की स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावलेल्या असतात काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक सुपर कंडक्टर म्हणून केला जातो लक्षात येते का सांगा विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो विविध या दुसऱ्या पाठमध्ये आपण भाग पाहिला आणि विद्यार्थ्यांनो या दुसऱ्या भागामध्ये या पाठातील छान गमतीशीर काही घटक गमतीशीर म्हणण्यापेक्षा की ज्याची माहिती तुम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या बाजारामध्ये मिळणाऱ्या वस्तू त्याचा अभ्यास करताना आनंद वाटला असेल तुम्हाला की विद्यार्थ्यांनो माझा हा व्हिडिओ दुसरा भाग तुम्ही छानपैकी पाहिलात आणि या सर्व घटकांवर तुम्ही अत्यंत बारकाईनं अभ्यास करा आणि या पाठाचा या व्हिडिओचा वारंवार तुम्ही उपयोग करा तुमच्या ज्ञानात वृद्धी करा तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा थँक्स फॉर वॉचिंग